दत्ता मेघेंचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. नाना पटोलेंच्या नेतृत्वासाठी खाली त्यांनी अभ्युदय मेघे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. तर बाळासाहेब थोरात देखील यावेळी उपस्थित होते. मात्र अभ्युदय मेघेंच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मेघे ग्रुपच्या सर्व संस्थांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचं स्पष्ट केलंय. तर काँग्रेस विधानसभेची उमेदवारी देईल आणि मी निवडून देखील येईल असा विश्वास यावेळी अभ्युदय मेघेंनी व्यक्त केला. तर अभ्युदय मेघेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी, पाहूया. माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काल मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे. प्रत्यक्ष राजकारणात निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय व्हावं आणि म्हणून मी सर्वप्रथम तर माझ्या पदाचा राजीनामा दिला. संस्थात्मक पदाचा गांधींच्या विचाराशी जुळणारा आणि उदारमतवादी असा जो पक्ष आहे त्या काँग्रेस विचारसरणीच्या पक्षामध्ये आपण प्रवेश घ्यावा आणि तिथून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करावी म्हणून मी त्या काँग्रेस पक्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश घेतला. वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघासाठीच उमेदवारी मागितली आहे आणि काँग्रेसने जे काही निकष लावलेले आहेत त्या निकषाच्यानुसारच उमेदवारीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला मी तयार आहे. मला विश्वास आहे की जे काही निकष पक्ष लावेल ज्या काही प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये जे काही प्रक्रिया घडणार आहे त्या प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. यांचा या काँग्रेस प्रवेशामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एक खळबळ उडालेली आहे. कॅमेरामॅन निखिल सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.